काही न मागणे आणि ग तुझे पायी सर्व सुख आहे। खरच सर्व सुख जर कुठे असेल तर त्या चक्रपाणीच्या शमचरणावरती आहे। आणि याच शमचरणाचं दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने वारकरी जे आहे ते आळंदी देहूतून पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। फक्त आळंदी आणि देहूतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी जे आहेत ते पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर इथं मुक्काम आला आहे। 2 दिवसाचा या ठिकाणी मुक्काम आहे। आणि आपण पाहतोय की ज्या दिवशी तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आली आहे त्याच दिवसापासून अगदी अखेरच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय की वारकऱ्यांची भक्तांची रीघ जी आहे ती तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे। इतकंच नव्हे तर या ठिकाणी एक तुकाराम महाराजांची सुबक अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। आणि भाविक भक्त ज्यावेळेस येतात त्यावेळेस या रांगोळीचं देखील दर्शन घेत आहेत। अत्यंत भक्तिभावानं फुलं जी आहेत ती या रांगोळीवरती अर्पण करत आहेत। तसंच पाहिलं तर या ठिकाणी बाजूला भारूड आणि कीर्तन त्याचबरोबर गवळणी देखील सुरू आहेत। आणि अत्यंत भक्तिपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला या इंदापूर नगरीमध्ये पाहायला मिळत आहे। मालोजी राजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर नगरीला भक्तीचं स्वरूप जे आहे ते चढलेलं आहे। खरंच भक्ती आणि शक्तीचा संगम जर कुठे होत असेल तर या इंदापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। वारकरी जे आहेत ते एकवटलेले आहेत आपापल्या दिंड्यामध्ये। काही वारकरी विश्रांती घेत आहेत तर अनेक ठिकाणी वारकरी जे आहेत ते भजन कीर्तनात दंग झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन विद्याधरसह विशाल सवने, Zee24 तास इंदापूर। विठू माऊलीचा गजर म्हणजे